मित्रांनो, मी पवन भंगाळे आणि ॲस्पिरेशन परिवारामध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक इम्पॉर्टंट टॉपिक बनणार आहोत, जी नुकतीच आपल्या महाराष्ट्रामध्ये पोस्ट भरती सुरू आहे, ती 5 तारखेपासून सुरू झालेली आहे। MTS या पदासाठी जी पोस्ट भरती सुरू आहे ती 5 तारखेपासून सुरू झालेली आहे। तर 5 तारखेच्या ज्या 3 शिफ्ट झाल्या त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे आणि कोणकोणत्या टॉपिकवरती कुठकुठे प्रश्न विचारले गेले याबाबत आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। तर सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। विद्यार्थी मित्रांनो, बघूया की कोणकोणत्या टॉपिकवरती आपल्याला ह्या 5 तारखेच्या ज्या 3 शिफ्ट झाल्या त्यावरती प्रश्न विचारली गेली होती। वैदिक संस्कृतीवरती आपल्याला प्रश्न आला होता, महाराष्ट्राचे वनमंत्री याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न आला होता, महाराष्ट्राचे पाणीपुरवठा मंत्री कोण आहे यावरती प्रश्न आला होता। पुढे जर बघितलं तर भारतात जगातील किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे यावरती प्रश्न आला होता, म्हणजे भूगोलावरती प्रश्न आले होते। भारतातील सर्वात साक्षर जिल्हा हा केरळमधला कुठला आहे याबद्दल प्रश्न आला होता। अकोल्याचे खासदार कोण आहेत यावरती प्रश्न आला होता। केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री कोण आहेत यावरती प्रश्न आला होता मित्रांनो। पुढे गोदावरी लांबी नदीची लांबी आपल्याला विचारली गेली होती, कावेरी नदी कुठे आहे यावरती प्रश्न आले होते। महात्मा गांधीजींनी दांडीयात्रा कुठून सुरू केली यावरती सुद्धा प्रश्न आले होते। पुढे बुलंद दरवाजा कुठे आहे यावरती प्रश्न आले होते। आणि पुढचा प्रश्न होता तो की परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी कोणती मोहीम राबवली गेली होती, कोणती मोहीम राबवण्यात आली होती भारताकडून यावरती प्रश्न आले होते मित्रांनो। पुढे संत जी जनाबाई आहे ती कोणाच्या शिष्य होत्या यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले गेलेले होते। पुढे बघूया मित्रांनो की कोणकोणत्या टॉपिकवरती अजून आपल्याला प्रश्न विचारले गेले होते। तर मित्रांनो, भारतात स्टेट बँकेची सुरुवात कधी झाली यावरती प्रश्न आले होते। गीत गोविंद ग्रंथ कोणी लिहिला यावरती प्रश्न आले होते। शीख धर्माचे संस्थापक कोण आहेत यावरती प्रश्न आले होते। आसामची राजधानी, नागालँडची राजधानी विचारली गेली होती मित्रांनो। मंगल पांड्यांनी कोणाचा वध केला यावरती प्रश्न आले होते। आयर्लंड देशाकडून आपण काय स्वीकारले म्हणजे राज्यघटनेवरती प्रश्न आले होते। मूलभूत हक्कचे कलम कोणते यावरती प्रश्न आले होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव विचारले गेले होते मित्रांनो आपल्याला। अजून संत मीराबाई यांचे गुरु कोण याबाबत प्रश्न विचारले गेले होते। महात्मा गांधीजींनी झेंडा कोणत्या वर्षी फडकवला याबद्दल प्रश्न विचारले गेले होते मित्रांनो। पुढे बघूया आपण। पुढे आपल्याला विचारले गेले होते की महाराष्ट्रातील उंच पठार कोणती याबद्दल प्रश्न विचारले गेले होते। जयदेव लिखित गीता गोविंदम कोणत्या भाषेत आहेत जे पुस्तक लिहिलं आहे जयदेव यांनी त्यावरती सुद्धा प्रश्न आले होते। पुढे कलिंगा पुरस्कार कोणती सायन्स अकॅडमी देते यावरती प्रश्न आले होते। मुदुलाई अभयारण्य कोठे आहे यावरती प्रश्न आले होते। मानस सरोवर मानस कोणत्या नदीची उपनदी आहे यावरती प्रश्न आले होते। गंधक कोणत्या नदीची उपनदी आहे म्हणजे नद्यांवरती आणि उपनद्यांवरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारण्यात आले होते। पुढे जर बघितलं मित्रांनो तर पुरे ग्रँड टँक रोड कधी बांधण्यात आला यावरती प्रश्न आले होते। राष्ट्रीय सभेत कधी फूट पडली यावरती प्रश्न आले होते। विधेयक किती प्रकारचे असतात यावरती प्रश्न आले होते मित्रांनो। कन्याकुमारी ते तामिळनाडूमध्ये कोणती नदी वाहते यावरती प्रश्न आले होते। मुंबई येथे कोणती चळवळ होती यावरती सुद्धा प्रश्न आपल्याला विचारले गेले होते। पुढे कावेरी नदी कोठे आहे। पुढे जगातील कोणता देश पोलिओमुक्त झालेला आहे यावरती प्रश्न आले होते विद्यार्थी मित्रांनो। मूलभूत हक्कांविषयी प्रश्न आले होते। आकारमान्य देशातील सर्वात मोठं राज्य कोणते यावरती प्रश्न विचारले गेले होते। राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाकडून स्वीकारली याबद्दल प्रश्न आले होते मित्रांनो। पुढे बघूया अजून आपण। बिहू नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे यावरती प्रश्न विचारले होते। अजून बघायचं झालं तर दादासाहेब फाळके पुरस्कार कशाशी संबंधित आहे हे सुद्धा विचारले होते। CII फुल फॉर्म विचारला होता। कृष्णा आणि कावेरी नदी कोणत्या किनाऱ्यावरून वाहतात याबाबत प्रश्न विचारले गेले होते मित्रांनो। DGPचा फुल फॉर्म विचारला होता। आणि जे पेन्स व्याघ्र प्रकल्प आहे याबाबत सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले गेले होते। ऑपरेशन समुद्र सेतू यावरती प्रश्न आला होता। अष्टप्रधान मंत्रिमंडळ यावरती प्रश्न आला होता। भारताचे 12वे राष्ट्रपती कोण आहेत यावरती प्रश्न आला होता। सर्वात जास्त ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमातून जातो म्हणजे सायन्सवरती सुद्धा प्रश्न आपल्याला विचारले गेले होते। पुढे महाबळीपुरम मंदिर कुठे आहे यावरती प्रश्न आले होते मित्रांनो। अजून बोडो भाषा कुठे बोलली जाते म्हणजे कोणत्या प्रांतात बोलली जाते हे विचारलं होतं। दक्षिणवासी कालीमाता मंदिर कुठे आहे यावरती सुद्धा प्रश्न आलेले होते। जैन धर्माचे 13वे तीर्थकान कोण आहेत याबाबत प्रश्न आले होते। भारताची राजधानी नवी दिल्लीहून कोलकाता कोणी प्रस्थापित केली याबाबत प्रश्न आले होते मित्रांनो। पुढे GBSचा फुलफॉर्म विचारला गेला होता याबाबत यासारखे। पुढे पंजाबची राजधानी विचारली गेली मित्रांनो। यासारखे प्रश्न आपल्याला जे 5 तारखेच्या ज्या 3 शिफ्ट झाल्या MTSच्या त्यामध्ये विचारले गेले होते। तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून
थोडीशी का होईना कल्पना मिळाली असेल की पुढे जी पेपर आपल्याला द्यायचे आहेत ते कोणत्या टॉपिकवरती प्रश्न त्या पेपरमध्ये आपल्याला विचारले जातील। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।